नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज बघणार आहोत आपण जॉब अलर्ट। आणि या प्रकारचे तुम्हाला जर जॉब अलर्ट पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा, औरंगाबाद महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या जागा निघाल्या आहे आणि लास्ट डेट आहे 16 जून 2020। तर जाणून घेऊया पूर्ण क्रायटेरिया आणि जाहिरात। बघा, औरंगाबाद महानगरपालिका आरोग्य विभागाच्या जागा आहेत थेट मुलाखत आहे, ठीक आहे। एक जी डेट ॲड आहे ती 9/6/2020 निघाली आहे, ठीक आहे। आता बघा काय काय म्हणतोय। कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरता विलगीकरण कक्षाकरता व इतर कोरोना रोगाच्या कामासंदर्भात ठराविक वेतनावर कंत्राती पद्धती, ठीक आहे, वैद्यकीय अधिकारी व स्टाफ नर्स यांची नियुक्ती करायची आहे, ठीक आहे। तर बघा, पद क्रमांक 1 ते 8 पदाकरता पद 3 वगळून, म्हणजे 3 नाही हे सोडून, बघा काय म्हणतंय, थेट मुलाखत दिनांक 16/6/2020, ठीक आहे। 16 तारखेला पद 3 सोडून सर्वांसाठी मुलाखत आहे 11 वाजता, ठीक आहे। तर जे उरलेले आहेत म्हणजे 3, 9, 10 आणि 11 यांची स्वतंत्र मुलाखत आहे, ठीक आहे। आता बघा, सदर मुलाखती मनपा आरोग्य विभाग मनपा मुख्यालय येथे ठेवण्यात आला आहे, म्हणजे तुम्हाला महानगरपालिका आरोग्य विभाग महानगरपालिका मुख्यालय इथे तुम्हाला जायचं आहे मुलाखतीसाठी। तरी इच्छुक उमेदवारांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह व अनुभव प्रमाणपत्रांसह, तुम्हाला प्रमाणपत्र असतील तर ते सोबत पाहिजे आहेत, सोबतच मूळ व छायांकित, म्हणजे सोबत एक मूळ प्रमाणपत्र सोबत घ्यायची आहे आणि त्यांची झेरॉक्स सुद्धा सोबत न्यायची आहे। तर बघा, 3, 9, 10 आणि 11 करिता अर्ज हे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर, ठीक आहे। तर या वेबसाईटवर काय करायचं आहे, अर्ज भरायचे आहे 16 तारखेपर्यंत, ठीक आहे, 3, 9, 10 आणि 11 या पदाकरता। त्यानंतर बघा, आणि मुलाखतीचे जे सर्व अधिकार आहेत ते प्रशासक महानगरपालिका औरंगाबाद यांनी टाकून ठेवलेले आहेत। जाहिरात रद्द करणे, पद भरणे, पदांमध्ये नियुक्तीचा कालावधी वगैरे सर्वच्या सर्व अधिकार त्यांच्याकडे आहेत। तर बघूया, पहिलं पद वैद्यकीय अधिकारी म्हणजे फिजिशियन पाहिजे आहेत, 13 पदा रिक्त पद आहेत। तर शैक्षणिक अर्थ बघा, MD पाहिजे आहे मेडिसिनमध्ये, मानधन आहे 1.25 लाख रुपये प्रति महिना। आणि बघा, नियुक्तीचा जो कालावधी आहे तो एकतर 3 महिन्याकरता असेल किंवा कोरोना रोगाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत, म्हणजे हे कमीत कमी तुम्हाला 3 महिन्याकरता घेतील आणि डेट एक्सटेंड होऊ शकतात, ठीक आहे। तर नंतर सेकंड पद आहे ते वैद्यकीय अधिकारी, 20 जागा आहे, MBBS पाहिजे आहे आणि अनुभव असला तर फार चांगलं, 1 लाखापर्यंत पगार आहे, ठीक आहे। त्यानंतर हॉस्पिटल व्यवस्थापक जे ज्यांचा इंटरव्ह्यू नंतर होणार आहेत, तर बघा 2 जागा आहेत, कुठल्याही वैद्यकीय शाखेचा पदवीधर 1 वर्षाचा हॉस्पिटलचा व्यवस्थापनाचा अनुभव असल्यास प्राधान्य असेल, ठीक आहे, 35,000 रुपये पगार असेल। स्टाफ नर्स बघा 63 जागा आहेत, BSc नर्सिंग, GSM, ठीक आहे, ICU अनुभव असेल ICU तर प्राधान्य असेल, तर 20,000 रुपये पगार मिळेल। एक्सरे टेक्निशियन बघा 2 पदाकरता जागा आहेत, 12वी उत्तीर्ण पाहिजे किंवा एक्सरे टेक्निशियन चालेल, अनुभव असेल तर फारच छान, 1 वर्षाचा अनुभव पाहिजे आहे किंवा डिप्लोमा तरी पाहिजे आहे तिथे, ठीक आहे, 17,000 रुपये पगार मिळून जाईल त्यांना। त्यानंतर बघा, ECG टेक्निशियनच्या 2 जागा आहेत, 1 वर्षाचा ECG चा अनुभव पाहिजे आहेत, 17,000 रुपये पगार आहेत। तर लॅब टेक्निशियन, ठीक आहे, 6 जागा आहेत, BSc DMLT लागेल आणि 17,000 रुपये पगार। त्यानंतर फार्मासिस्ट 8 जागा आहेत बघा, B Pharm, D Pharm असल्यास प्राधान्य असेल, 17,000 रुपये प्रतिमा। त्यानंतर भांडारपाल म्हणून जागा आहेत 2, कुठल्याही शाखेचा पदवीधर चालेल व भांडारपाल या पदाचा 1 वर्षाचा अनुभव पाहिजे आहे, तर 20,000 रुपये पेमेंट असेल। त्यानंतर DEO 4 जागा आहेत, BCom BSc मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 व 40 शब्द प्रति मिनिट, तसेच MSc IT, तर कम्प्युटरचं ज्ञान असलं पाहिजे, टायपिंग झालेली असली पाहिजे, तो फॉर्म ती पद आहे, तर 17,000 रुपये पगार असेल। आणि नंतर म्हणजे वार्ड बॉयसाठी बघा 20 जागा आहेत, कमीत कमी 10वी पास पाहिजे आहे, 400 रुपये प्रति दिवसाचा रोज असेल, ठीक आहे। तर बघा, 3, 9, 10 आणि 11 या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या शैक्षणिक अर्थनुसार गुणवत्ता यादी लावण्यात येईल, एकूण पदाच्या संख्येनुसार 1 5 याप्रमाणे उमेदवारांना मुलाखतीत बोलावण्यात येईल। मुलाखतीची तारीख व उमेदवारांची यादी महानगरपालिका औरंगाबाद यांच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल, तसेच मान्य आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल, ठीक आहे। तर जे की असेल सर्व तुम्हाला ऑनलाईन बघायला मिळेल 3, 9, 10 आणि 11 या पदाकरता, ठीक आहे, बाकीचे सर्व ते महानगरपालिकेमध्ये लिस्ट लावतीलच। तर
बघा दिनांक का लक्ष ठेवा ठीक आहे तर बघा पहिली जी तुमची दिनांक आहे पहिले जे तुमची मुलाकात असेल 1 ते 8 पदा करता ते 16 तारखेला असेल ठीक आहे तर जरा लक्ष द्या आणि इच्छुक असला तुम्ही फॉर्म भरा थँक्यू विद्यार्थी मित्रांनो